जर असेल महिलांची तर बाकीचं गाव म्हणतात ना, राव करेल ते गाव काय करेल, अशी खरं म्हणणं हीच खरं आहे। त्यामुळं महिला जर एकत्र असेल तर गाव काहीच करू शकत नाही। मला सांगायला अभिमान वाटतो की रिझर्व बँकेच्या कार्यक्रमामुळं आमच्या गावात असा बदल झाला की गरठी प्रत्येकाचं बँकेत खातं आहे, आणि ते गावातलं नसून गावापासून धनगरवाडी दूरवर राहतात लोक, त्या लोकांनी सुद्धा खाती काढली। यापूर्वी कधी बायका बँकेत गेलेच नाही, आणि बायकांनी कशाला बँकेत जावं, कशासाठी व्यवहार करावं, लोक मला नावं ठेवतील किंवा आपला हा पैसा आहे कष्टाचा जमवलेला गाडग्या मडक्यात ठेवण्यापेक्षा, किंवा बँकेत जर पैसे ठेवलं तर 100 रुपये काय 8 रुपया असं व्याज मिळतं आणि आपला पैसा सुरक्षित राहतो असं यापूर्वी लोकांना वाटत नव्हतं। याच्या अगोदर कधी घराच्या बाहेर पडलं नव्हतं आणि घरातली मंडळी आम्हाला घरात पाठवत नव्हती। घरातल्या लोकांचे असे विचार होते, महिलेनी कशासाठी घराच्या बाहेर जायचं, महिलेनी पैशांचे व्यवहार कशासाठी करायचे, सगळं जे काय करणार ते पुरुषच करणार। तुमची सेव्हिंग जेवढं होईल गटामध्ये जेवढे पैसे तुम्ही गोळा कराल आणि भराल बँकेमध्ये, त्याच्या पटीमध्ये प्रत्येक वेळेस कर्जाची रक्कम वाढत जाते। तुम्ही चांगला एक मोठा उद्योग घेतला तर आपल्याला नाबार्ड किंवा अजून कुठल्या संस्थामध्ये, आणि तुम्ही पैशाची काळजी करू नका, तुम्ही चांगलं काम करा आणि तुम्ही पैशाची काळजी करू नका। बँक रिझर्व बँकेचे जेव्हा कार्यक्रम गावात झाले तेव्हा सगळ्यांच्या मनात उत्सुकता अशी निर्माण झाली की आपलंही स्वतःचं बँकेत खातं असावं, आणि यापूर्वी कधी बँक मॅनेजर गावात आलेले नव्हते, ह्या रिझर्व बँकेच्या कार्यक्रमामुळं आपले जणू काही नातेवाईक हे जवळचे, आणि महिलांना असंही कळू शकलं की महिलासुद्धा बँक मॅनेजर असू शकते, याने आत्मविश्वास लोकांचा फार वाढला, म्हणजे महिलांचा तर जास्तीच वाढला। आमच्या गावात दारिद्र्यरेषेखालील 5 गट सुरू आहेत, तर 5 गटांना पहिली जी सबसिडी मिळाली खेळतं भांडवलाच्या ह्याच्यातून, तर त्या बचत गटातले जे प्रत्येकाला सबसिडी वाटायला येणार होती ते आम्ही घरात न खाता त्याच्यातून आम्ही कधीही महिला घराच्या बाहेर पडल्या नव्हत्या, आणि त्याही धनगर समाजाच्या, त्यांना पायात चप्पल घालूनही कुठं जायचं समजत नाही अशा महिला 2-3 देवाची क्षेत्रपूर, गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि उस्मानाबादमध्ये हरळी या ठिकाणी गेलो, तिथं यंत्रानं दूध कसं काढतात हे शिकण्यासाठी आम्ही तिथपर्यंत पोहोचलो, आणि तिथून आल्याच्या नंतर आमच्या एका गटाला 4,08,000 रुपये कर्ज मिळालं, त्याच्यातून प्रत्येकीने म्हैस घेतली। 2 रुपये टक्क्याने आम्हाला पैसे मिळलं, आम्ही म्हशी घेतल्या, आमचं चांगला तेज प्रपंच चाललंय, दूध आमचं 10 शेर गेलं म्हणजे आमचं आम्हाला पगार वाढणार ना। जसं जसं विश्वास वाढायला लागला चार चौघींच्यात,
खरं इथं खरं आहे बाबा नेमकं काय, सावकार मारवाड्यासारखं असं फसवणूक नाही होत आहे. असं जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं किंवा सावकारांचं जे व्याज असतं ते नुसतं व्याजावरच आपलं सगळं जातं, मुद्दल फिटतच नाही आहे, तसं बचत गटात नाही आहे. तुमची बचत जाग्यावर राहून जे घेतलेलं कर्ज आहे त्याची परतफेड व्यवस्थित होऊन नंतर तुमचे पैसे तुमच्याच म्हणजे पदरात पडतात. आणि एक विश्वास त्यांचा निर्माण झाला की हा जे हे जे पैसे आहेत बचत गटाचे हे स्वतःच्या हक्काचे आहेत. आपली मीटिंग आहे तिकडे, तुम्ही या पैसे भरायला, पैसे भरायचे आहेत ना त्या इंदुबाईला, त्यांना पैसे उचलायच्या आज. तुम्ही तुमच्या गावाला हाका मारून या, आपलं ते मशीनचं कर्ज घेतलंय ना त्याचा हप्ता बिप्ता भरायचा आहे बँकेत. आणि दुसऱ्या कोणी आहेत त्या गटातले त्यांना पण बोलवा आणि या तुम्ही मीटिंगला. लवकर या. बचत गटाच्या प्रत्येक गोष्टीसाठी नुसतं कावेरीने एक बोट वर केलं किंवा हात वर केला तरी सर्व महिला तिच्या पाठीमागं जातात असं हे लोकांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं की त्यांना असं वाटायचं ही जर बाई राजकारणात आली तर जे काही राजकारणात चालतं गपाचुपीने तर ते सगळं सत्य बाहेर येईल, कारण बचत गट हा सगळा सत्याचाच मार्ग आहे हे त्यांच्या लक्षात होतं. आणि सत्य उघडून काढायचं काम असेल तर फक्त महिलांच्याकडंच आणि बचत गटाकडंच. तसं अजूनही आमच्या गावात तसं म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात बैठक असते त्यावेळेस महिलांनी तिथं जाऊ नये किंवा तिचा अधिकार आहे तो मागू नये. मला थोडंसं इकड तिकडच्या गावातून कळलं होतं की यावर्षी महिला सरपंच आहे ती पण माळ्याच्या जातीचीच आहे. आजपर्यंत कधीही महिला बैठकीत गेली नाही, पण मी जाऊन माझा अधिकार मागितला त्यावेळेस मला तिथंही मिळालेलं नाही. पण मी एकटीनं कागदपत्र काढून सगळ्या खटपटी करून एकटी स्वतः बोरला जायचे आणि सगळं करून मी माझी जागा मिळवून निवडणूक लढवलीच. पडले तरी त्याचा मला म्हणजे हे वाटलं नाही. जे करते ते मी निस्वार्थीपणाने करते की म्हणजे आपण केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला कुठं ना कुठं मिळतेच. आणि परमेश्वराचा दुवा माझ्या संसारात तर भरपूर देत आहे मला. एक मुलगा माझा निकामी होता तो आज मी स्वतःच्या पायावर उभा करून त्यांनी एका गाडीला कर्ज मी बचत गटातून काढून दिलं, त्यांनी त्या गाडीवर 4 गाड्या घेतल्यात. बचत गटातून जे फायदे होतात किंवा उद्योग मिळतो, तुम्ही बाकीचा सीझन करून सुद्धा घर बसल्या काही पापड सांडगे लोणची असे भरपूर उद्योग त्यातून मिळतात. शिवणवर्ग ह्यातून तुम्ही घर बसल्या बसल्या बाकीचं ते करू शकता आणि त्यातून तुम्हाला 4 पैसे मिळतील, तुमची बचत होईल. हा पहिला त्यांना विश्वास दिला तर बचत गट नक्की चांगले चालते. छोटे छोटे उद्योग करत असताना महिलांना असं वाटलं की नाही आपण काहीतरी मोठा उद्योग करू. आणि संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युरिया ब्रिकेट ही मशीन घेतली गट मशीन चालू झाली, 3 फिकेज कनेक्शन आणलं, सगळं संस्थेने केलं. पण गावात असं झालं की इतक्या कटकटी इतकं वाद निर्माण झाले की काय करावं ही काळजी मलाही खूप लागली होती. पण ताईंनी येऊन मार्गदर्शन केलं, त्यांनी आधार दिला की नाही तुम्ही घाबरू नका, संस्था पूर्ण तुमच्या पाठीशी आहे, महिला पण साथीला आहेत आणि संस्थाही आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे एक मी खरं अगदी निर्धास्तपणे
त्या पैशात युरिया ब्रिकेटचं काम करतच राहिलेले. 20-22 टन जरी होत होते तरीसुद्धा त्यामुळं तर आणखीनच गावात इतका त्रास होत होता की नाही एवढ्या गाड्या भरून जातात म्हणजे ही नक्कीच पुढं जाणार, मग हिला कसं पाठीमागं टाकायचं, त्यामुळे ते खूप आमच्या मागं लागलेले होते. मग ह्या सगळ्या ह्याच्यानंतर महिला पण म्हटले की नको आहे आपल्याला मशीन, तुम्ही ते विकून टाका, जर त्याच्यामुळे जर त्रास होत असेल संसाराला तुम्हाला तर मग त्याचा उपयोग नाही, ते आपण मशीन विकू, कर्ज वगैरे तर आपलं फिटलेलंच. आणि मग ते मशीन विकल्यानंतर शिवापूरमध्ये जाऊन मी त्या ज्यांनी मशीन घेतलं त्यांना प्रशिक्षण दिलं. बंद झाल्यानंतर काहीतरी उद्योग करावा आणि उद्योगाची गरज होती, हौसा होती, त्यामुळं मग मला संस्थेकडून शॉपिंग बॅगिंगचं प्रशिक्षण दिलं गेलं. त्यातून मी 20-25 हजाराची एवढं 2 वर्ष उलाढाल केली आणि ते इतर गावातही जाऊन मी ते प्रशिक्षण दिलं. तिथंही मुलींची बरीच हजेरती, महिला मुली आणि 200 तरी महिला इतर गावातनी जमा होतात शॉपिंग बॅगिंगचं चालू आहे. पिण्याची पाण्याचा प्रश्न खर खूप मोठा होता. बरेच दिवस आमची पाण्याची मोटर बिघडली होती की इथंही एक विहीर आहे, त्या विहिरीतच खरं पिण्याचं पाणी असतं, इथूनच पाणी गावाला पुरवतात. पण बरेच दिवस ती मशीन मोटर बंद होती, कोणीही तिकडे लक्ष देत नव्हतं. पंचायतीला सुद्धा सांगितलं, पंचायतीनेही लक्ष दिलं नाही. आणि त्यामुळं मग सगळ्या महिलांना एकत्रित करून, सगळ्या महिला एकत्र येऊन आम्ही तो एवढ्या चिखलातून येऊन ती मोटर विहिरीतून काढून नीट करायला पाठवून दिली. इथून आम्ही ते गावात नेली, गावात एका गाडीत टाकली आणि ती नसरपूरला नीट करायला पाठवून दिली. आणल्यानंतर मग ती बसून पिण्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न सोडला. बचत गटामार्फत आधी म्हणजे अनुभव म्हणून संस्थेने एक शहर काढलं ते गुजरातला, तिथं जाऊन बऱ्याच महिलांची बँक कशी असते काय हे संस्थेने दाखवलं. त्यामुळं महिलांचा आणि माझाही विश्वास भरपूर वाढला की आपणही असं काहीतरी करावं आणि करतच राहावं, महिला खूप काय करू शकतात असं महिलांचा विश्वास त्या सहलीमार्फत झाला. आणि आता तर इतक्या महिलाही झाल्यात की त्यांना आता संस्थेच्या मागं किंवा त्यांच्या मागं लागल्यात की आम्हाला आता दिल्लीपर्यंत जायचं आहे, तिथे जाऊन आम्ही मंत्र्याशी बोलू, इथपर्यंत महिलांची तयारी झाली. आणि कुठेही सभा असू द्या, बैठकी असू द्या, तिथं महिला उभ्या राहून बोलतात. पुऱ्याबेकड गावात आल्यानंतर झालेल्या कटकटी त्याच्यावरती ठाम होते आणि महिला पाठीशी होत्या. ज्या गावाने मला युरिया ब्रिकेटसाठी विरोध केला होता की ही मशीन आपल्याला नको आहे, ही विकून टाका, हे नको आहे काहीतरी, हे विकून टाका, हे मला गावाने खरंच सांगितलं, गाव त्यामुळं मला त्रास दिला. पण त्याच गावाने मला बिनविरोध ग्रामपंचायतीमध्ये निवडून दिली. आता नाही मी एकटी.